नमस्कार, मानसी स्वादिष्ट रेसिपीज या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे कांदे पोहे, बटाटा घालून कांदे पोहे. त्याच्यासाठी मी इथे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, दोन हिरव्या मिरच्या तुकडे करून घेतलेले आहेत, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, 1 लिंबू, त्याचं मी रस काढून घालणार आहे, 1 बटाटा सालं काढून बारीक चिरून घेतलेला आहे आणि पोहे मी इथे मी धुवून घेतलेले आहे. कढई मी ते गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे एवढं तेल घालते. तेल व्यवस्थित गरम होऊन द्यायचं आहे. आता मी याच्यामध्ये 1 चमचा राई घालते. राई व्यवस्थित तळतळली की त्याच्यामध्ये कढीपत्ता, हिरव्या मिरच्या आणि कांदा. आता मी कांद्यामध्ये बटाटा, 1/2 चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा साखर घालते. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. साखर आणि मीठ घातलं की कांदा आणि बटाटा एकदम लवकर शिजतो. मी हे 1 मिनिट परतून घेऊन झाकण ठेवून 5 मिनिटं शिजवून घेणार आहे. 5 मिनिटात बटाटा शिजून होतो. बटाटाही आपला शिजलेला आहे. आता मी याच्यामध्ये पोहे घालतो. इथे मी पोहे 2 वाट्या घेतलेले आणि बनवायच्या 5 मिनिट आधी धुवून घेतलेले होते. आता मी याच्यामध्ये 1 लिंबाचा रस घालते. आणि भरपूर अशी कोथिंबीर घालते. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. झाकण देऊन एक वाफ काढून घेते. आपली वाफ काढून झालेली आहे. मस्त असे मऊसूत पोहे आपले तयार आहेत. आता मी गॅस बंद करते. इथे आपले बटाटा कांदे पोहे तयार आहेत. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.